देवाचा अभिषेक करण्याचा प्रकार आणि म्हणून त्याच्याशी बोलावं लागतं आणि जर देवाशी आपल्याला बोलता आलं पाहता आलं का चालेल तरी किती वेळ लागेल हो का येतात चालेल चालेल काय हरकत नाही आणि म्हणून तो तो, तो, तो प्रयोगाचा विषय म्हणून आधी देवी किंवा देवाचा विषय म्हणला तर तो प्रयोगाचा असतो आणि प्रयोगाने तो सिद्ध करायचा असतो ही यज्ञशाळा यज्ञशाळा देखील हा प्रयोगाचा विषय आणि आपण ते प्रयोग करून पाहतोय कसे होतात प्रयोग आणि म्हणून त्या देवाच्या मूर्त्या मांडून प्रयोग केला आणि वडिलांनी येऊन पाहिलं वडिलांना चाहूल लागली की आपला मुलगा काहीतरी वेगळा आहे याला संस्कारित करायचं असेल तर काही मार्ग वेगळा आहे आणि तो मार्ग आपल्याला जर आत्मसात करता आला पाहता आला आणि म्हणून हा प्रयोग ज्याला म्हणतात आणि म्हणून मी आपल्याला सांगितलं की प्रयोगाची अवस्था आज आपल्याला या चरित्राला ज्याला म्हणतात या प्रयोगाला म्हणतात आणि म्हणून या संत पूजनाची आपल्याला वेळ झाली आहे आपण थोडं थांबून आणि काही काही त्याच्यामध्ये येण्याचं कारण आज आपला वेळ कमी झाला असेल देव उद्या वेळ वाढवेल आयुष्य तर नक्की वाढवेल त्याच्यामुळे आज आपण इथे थोडासा अल्पविराम ज्याला म्हणतात या चरित्राला आपण देऊयात आणि त्याच्यानंतर उद्या परत आपल्याला या चरित्राच्या प्रयोगाकडे ज्याला म्हणतात आपल्याला वळता येईल तोपर्यंत आपण एक अल्पसा विश्राम ज्याला म्हणतात तो घेऊन उद्या परत कथे करता इथे येऊयात तोपर्यंत आपण थांबूयात आपल्या बळे नाही मी सद्गुरु सद्गुरुकृपवंत वाचा त्यांची ओम पूर्णमद पूर्ण पूर्णात पूर्णस्य पूर्णमादाय मादाय पूर्ना ओम शांती 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 ओम पूर्ण पुरुषार्पणम जय जगदम्बा जय जगदम्बा राजाधिराज योगराज स्वामी जिर्द महाराज की जय रेणुका माता की जय नमः पार्वती पते हर 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 महादेव आता माझा अवतार सांग मी कोण सांग पण आपण मात्र असं गृहीत धरतो की तो देव आपल्याला ओळखतो आणि कधी जर दैववशात ज्याला म्हणतात कधी जर त्याच्या कृपेमध्ये आपलीन त्याची भेट झाली तर तो अनोळख्यासारखा वागतो देवाचा आणि भक्ताचं नातं तू देव मी भक्त यायचे घरी तोही मला ओळखला पाहिजे आणि मी तुला ओळखेल मी तुला ओळखतो कारण तू वाढ रूपाने येतो आणि जेव्हा तू वाढतो तेव्हा मी साक्षी असतो आणि जेव्हा मी वाढतो तेव्हा तू साक्षी असतो आपण वाढताना तो साक्षी आहे आणि म्हणून जसे आपण लहान होतो आणि आजही आहोत आपले फोटो पाहिले तर तेच आहेत खूप वर्षांनी मित्र भेटला तर आपल्याला ओळखू येतो का बरं लहानपणी कधीतरी पाहिला होता काय बदलत नाही नेमकं माणसात अपरिवर्तनीय असं कोणतं तत्व असत तो देव आहे म्हणून आपल्याला आपली रूप ओळखू येतात आणि म्हणून मुख्य मला सांगायचं की कार्यक्रम वाढतात ते अजून दोन दिवस तीन दिवस कार्यक्रम वाढतील कंटाळायचं नाही आहे साक्षी व्हायचं पटकन त्याला आत्मरूप होणं असंही तत्वज्ञानाच्या भाषेमध्ये म्हणतात तादात्म्य पावणं असंही म्हणतात आपल्याला त्याच्याशी तादात्म्य पावता आलं पाहिजे आणि म्हणून थोडा परमपूजने योगीराजांनी केलेला साधनेचा हट्ट साधनेचा प्रयत्न ज्याला म्हणता येईल आणि म्हणून मी काल आपल्याला सांगितलं की हा संवाद म्हटला ते एका घराच्या पलीकडे नाही आहे आणि म्हणून सगळ्यात जास्त महत्व जर कशाला असेल ना तर ते घराला आहे पण आपण घराबद्दल काय समजून बसलोय वाटेल तसं वागायचं ठिकाण म्हणजे घर आपल्याकडे मराठीत ग्रामीण मराठीत एक म्हण आहे आपलं घर आता कशानी भर कशानी भर काय घराची संकल्पना मांडली मंदिर साऱ्या जगाला कळतो पण घर कुणाला कळत हा देवघरही कदाचित कळू शकतं कळत नाही ते घर सगळ्यात ज्याला आपल्याला म्हणता येईल संस्कार आणि वागायची जागा जर कोणती असेल तर त्याला घर म्हणतात अन्यथा आपल्या वागण्याचे दोष वास्तूला लागतात वास्तूमध्ये ला ला दोष नसतो आपल्या वागण्याचा आणि आपल्या बोलण्याचा दोष त्या वास्तूला लागतो घरामध्ये अप्रिय काही घडू नये असं वाटत असेल तर अप्रिय कधी वागू नये घरामध्ये अवेळी काही घडू नये असं वाटत असेल तर घरामध्ये आवेळ करू नये वाटेल तेव्हा घरी येणं आणि वाटेल तेव्हा घरातून बाहेर जाणं आवेळ आहे अरे ही वेळ नाही आहे घरी यायची आवेळी वागू नकोस आवेळी झोपू नकोस आवेळी खाऊ नकोस आपल्या वाटतं मी माझ्या घरात आहे तुमचं काय चाललंय माझ्या घरात मी कसाही वागेन वाघ बाबा वाग वाग। किती जणांच्या लक्षात राहतो की आपल्या घरामध्ये देव आहे म्हणून देव नाही असं घर नाही हे मान्य आहे किमान एखादा फोटो देवाचा एखादी मूर्ती देवाची आपल्या घरात असते पण आपल्या घरामध्ये देव आहे असं किती जणांच्या लक्षात आहे आपल्याला वाटतं की त्याला एक कोपरा देऊन टाकलाय आहे देवा याच्या बाहेर नका येऊ त्याला परवानगी नाही आहे बाहेर यायची आणि देवघराच्या अवस्था तर विचारूच नका हो देवघर पाहिल्यानंतर त्या देवाला हात जोडायच्या ऐवजी त्या घराच्या मालकाला हात जोडावेसे वाटतात कुठे कुठे देवघरं ठेवलेली आहेत काहींनी भिंतीला लटकवून ठेवली आहेत काहींनी झोपायच्या गोलीत ठेवली आहेत काहींना सापडलं नाही तर तुळशीच्या वृंदावनात ठेवून आहेत आणि म्हणून घर अत्यंत महत्वाचं आहे आणि घर त्याला म्हणतात जे नात्याने बांधलेलं आहे साधा शब्द आहे घर हे सारं चरित्र जे घडतंय ना ते घरामध्ये घडतंय इथे कुठे जंगल नाही इथे कुठे वन नाही इथे कुठे फारसा मंदिरांचा विषय नाही इथे देव कमी पण नाते जास्त आहेत प्रत्येक नात्याला उजाळा दिलाय आणि सगळ्यात श्रेष्ठ अशा नात्याचं जर काही इथे वर्णन असेल तर ते, ते पिता पुत्र आहे आपला मुलगा मोठा व्हावा लोकोत्तर व्हावा केवढा मोठा त्याग त्या पित्याचा असतो आज आस पित्याला सुद्धा कळत नाही की पितृत्व काय विषय आहे या मानवी समाज व्यवस्थेमध्ये प्रत्येक गोष्ट शिकावी लागते जगायला शिकावं लागतं मरायला पण शिकावं लागतं केव्हा मरायचं ठरवावं लागतं मरण केव्हाही येतं असं म्हणणं योग्य नाहीये ते आकल्पित नाही आहे जेवढं आपलं काम आहे तेवढं आपलं आयुष्य एवढं लक्षात ठेवलं पाहिजे ज्या दिवशी काम संपलं त्या दिवशी या जगाचा निरोप आहे आणि म्हणून कोणतंही आजचं काम उद्यावरती ढगलू नये पापले लक्षात येत नाही नेमकं आणि म्हणून अधिकाऱ्यांची चरित्र आत्मसात करावी लागतात किती काम केलं तुम्ही आणि एक काम असं शिल्लक ठेवावं लागतं की ज्याच्यावरती पुढची पिढी उभी राहते पुढच्या पिढीला काहीतरी काम द्यावं लागतं पिता हा विस्तार पावतो आणि म्हणून पिता या जगातून कधी जात नाही पिता हा पुत्रामध्ये समाविष्ट होतो पुत्रातून नातवात येतो नातवातून पंटू मध्ये जातो आणि म्हणून भारतीय नातुल प्रिय हा आणि म्हणून जाताना त्याला दुःख होत नाही तोंडारे एकटा आलो होतो विस्तार करून चाललोय वाढ करून चाललोय आणि म्हणून वडिलांचा आणि मुलाचा संबंध मी आपल्याला व्रतबंधापासून सांगतोय आई वडिलांची बदलती स्थान कळली पाहिजेत कन्येकरता पिता हे तिचं आराध्य आहे आई आहे त्याचा आराध्य आणि सार घडत घरामध्ये घरामध्ये अंतर नाही घरामध्ये फरक नाही आहे फरक असतो त्या नात्यांना पाळण्यामध्ये आपण चरित्र बरस वाचतो पारायण करतो पण अलौकिक म्हणून सोडून देतो अलौकिक आत्मसात करायचं असत त्याच्यातले चमत्कार त्याच्यातला सारा विषय आणि म्हणून चमत्काराच्या नादी लागू नये चमत्कार ही कृतीची सहजावस्था आहे सहज घडणारी कृती म्हणजे चमत्कार जसं ज्याने कधी लाईट पाहिले नसतील त्याला मोठा चमत्कार वाटतो बटन दाबलं की लाईट लागतो पण खरा चमत्कार आहे का वा ज्याला माहिती आहे की त्याच्याकरता विजेचं कनेक्शन घ्यावं लागतं सारं काही करावं लागतं हे जो जाणतो त्याला लाईट लागणं हा चमत्कार वाटत नाही नळाची तोटी फिरवली की पाणी येतं त्याला चमत्कार वाटत नाही हजार माणसं हजार वर्ष खपली तेव्हा आज तुमच्या घरात नळाच्या तोटीला पाणी येत आहे चमत्कार नाही आहे एकाच्या आयुष्यातला चमत्कार दुसऱ्याची सहज क्रिया असते आणि म्हणून त्याच्यातले चमत्कार गृहित धरून आहेत होत असतात अष्टपुत्रेचे दशपुत्रे होतात चमत्कार होतात होत नाही याच्यातला भाग नाही चमत्कार हे विज्ञानाला आव्हान आहे आणि त्यामुळे आपल्या या साधनेकडे वळताना ज्यांचं बोट धरलं योगीराज हंसतीर्थ स्वामी महाराजांनी आपल्या साधनेच्या काळामध्ये ते आपल्या वडिलांचं बोट धरलंय आणि सगळ्यात समर्थाशी साथ जर कोणाची असते ना तर ती वडिलांची असते कारण मुलाला माहिती असतं की कि कितीही गर्दी झाली तरी आपले वडील आपला हात सोडणार नाहीत आणि खरं सांगायचं ना तर मुलाला मोठं करणं हे आईचं कामच नाही ते बापाचं काम आहे मग ती कन्या असो वा तो पुत्र असो यांना मोठं करणं आणि मुलं मोठी करायची असतील तर काय करावं लागतं आपला सहवास त्यांना द्यावा लागतो आज आपण सहवास देत नाही आपण शिकवतो त्यांना शिकवण्याकरता शिक्षक पडलेत त्यांच्याकडे पाठवून द्या पण संस्काराकरता आईवडील लागतात शिक्षक संस्कार करू शकत नाही ते त्याचं काम नाही घरामध्ये दिलं जाणाऱ्या शिक्षणाला संस्कार असं म्हणतात कोणी शिकवलो उजव्या हाताने जेवायला आम्ही कारण विचारतो उजव्याच हाताने का जेवायचं तुला सांगितलं उजव्या हाताने जेव वडिलांचं शिकवणं संस्कार करणं कसं आहे प्रतिप्रश्न विचारायचा नाही प्रतिप्रश्न विचारायची परवानगी वडिलांसमोर नसते नमस्कार कर म्हटलं की नमस्कार करच नाही कशाला करू आणि काय होतं नमस्कार केल्याने वडील एक स्त्रीमुखामध्ये दे ठेवून देतात मी सांगितलं म्हणून कर संस्कारामध्ये प्रतिप्रश्न विचारायची परवानगी नाही आहे बाय फेथ विश्वास ठेवून आणि म्हणून वडिलांची भाषा थोडी कठोर असते वडील कुणालाच आवडत नाही जोपर्यंत आहेत कोणाचंही बाप प्रेमळ नाही आणि बाप प्रेमळ असेल तर तो बाप नाही वडील घरात येणार म्हटल्याबरोबर घरामध्ये कर्फ्यू लागला पाहिजे शांतता झाली पाहिजे घरात दहशत नाही पण धाक बसला पाहिजे पण हे पिता पुत्र नात जाला म्हणतात आणि याच्यात जर काही चरित्रात वैशिष्ट्य असेल आत्मसात करायचं असेल ते हे पित्याचं चरित्र आत्मसात केलं पाहिजे साधनेमध्ये मग्न असणारा आपला मुलगा हा जरा विपरीत वागतोय ही वडिलांना असणारी काळजी आणि म्हणून सगळ्यात मोठं तत्वज्ञान ज्याला दर्शनशास्त्र असं म्हणतात भारतीय लोक तत्वज्ञान हा शब्द फार कमी वापरतात त्याला वैदिक दर्शन असं म्हणतात मूळ शब्द जसा हिंदू शब्द मूल नाही आहे सनातन वैदिक धर्मीय म्हणजे हिंदू हिंदू हे नाव आम्हाला जगाने दिलंय पण आमची स्वतःची घोषणा काय आम्ही सनातन वैदिक धर्मीय आहोत आणि सनातनी कोण जो रोज नवाय ना तो सनातनी तो जुना होत नाही कधी आणि म्हणून वैदिक दर्शन ज्याला म्हणतात हे आहे त्या पिता आणि पुत्राच्या नात्या ते आणि पुत्र हा पित्यासाठी धीराची जागा आहे धैर्य आहे मुलाला पाहिलं की धीर येतो ज्या मुलाला कडेवरती बसवलं त्या मुलाच्या खांद्यावर बसून जाण्यामध्ये धन्यता असते ज्या मुलाला मोठ्या कोड कौतुकाने को लहानपणी कपडे गेले मोठेपणी त्याचे कपडे घालण्यात मजा असती तो पिता भाग्यवान आणि म्हणून तो पिता आपलं सर्वस्व देत राहतो ते जे माध्यमे त्याला संस्कार म्हणतात आणि म्हणून इथे ही जोडी आहे कृष्णानंद स्वामी आणि हरिहरानंद स्वामी यांची जोडी आहे कृष्णाचा हरी आहे आणि हरिचा कृष्ण आहे हे हरे कृष्ण आहेत थोडा बारकाईनी बघावं की नमस् नाव देखील कशी येतात आधी मुलगा येतो आणि मग वडील येतात हरे कृष्ण आणि म्हणून हरीचा कृष्ण आहे आणि कृष्ण कुणाचा आहे हरीचा आहे कृष्ण कसा आहे आनंद निदान आहे आणि म्हणून आपल्या मुलाला आणि वडील प्रयत्न करतात आणि मुलाला वडिलांचं बोलणं कळतं अवघ्या वयाच्या तेराव्या वर्षी हो जास्त नाही ज्यांनी कधी शाळा फारशी गेली का नाही माहित नाही पण गुरुचरित्रासारखा अवघड ग्रंथ वाचायची प्रेरणा होते मुलं शिकतात कुठे आज संध्याका करत नाहीत कारण वडील करत नाहीत आज वडिलांचं मुलं ऐकत का नाही कारण न ऐकणारी आई आए त्यांना दिसती आईच ऐकत नाही म्हणल्यानंतर मुलगा म्हणतो ती ऐकत नाही तर मी तरी का ऐकू आज्ञापालन हे येतं कसं कुठून येतं का चरित्र वाचायची का बरं जय जयकार करायचे माता प्रेमान प्रेमानंदी नाथांचा जय जयकार आपण करतो मागचं रहस्य काय जय जयकाराच्या मागे आणि नमस्काराच्या मागे काय लावलंय आमच्या इथे आमच्या ज्ञानेश्वर आम महाराजांनी कर्तबकारी दाखवली त्यांनी जय जयकारही केला आणि त्यांनी नमस्कारही केला जय जै, जय स्वसंवेद्या ओम नमोजी आद्या आधी नमस्कार केला आणि मग जय जयकार केला नमस्कार करायचा म्हणजे काय करायचं आणि जय जयकार करायचं म्हणजे काय करायचं नमस्कार ही जर मान्यता असेल तर जय जयकार हे अनुगमन आहे मागोमाग आहे तुमच्यासारखं होईन आणि याच्यात अडसर ठरणार जर माझं मन असेल ना तर ते, ते वाहिलं तुम्हाला नमस्कार आणि त्याच्यामुळे आईने हे शिकवलं पाहिजे मुलाला शिकवलं पाहिजे आणि म्हणून मी आपल्याला म्हटलं दोन चरित्रांमध्ये प्रकट होणारं तिसरं जर काही चरित्र असेल तर ते, ते आईचं चरित्र आहे आई ही सुप्तावस्थेत असती शक्ती सुप्त असती नेहमी पण पिता पुत्र म्हणला की आई आलीच पिता पुत्रांमधलं ज्याला तत्वज्ञान असं म्हणतात वा दर्शन असं म्हणतात ते आईचं आहे मुलगा वडिलांशी कसा वागतो याच्यात जी प्रगट होती ना ती आई आज किती मुलं अशी येतो की जे आपल्या वडिलांचे जोडे काढून त्यांच्या समोर ठेवतात नाही बाबा घाला बापाला जोडा आणून देतील हजार नाही दोन हजाराचा आणून देतील पण बापाच्या पायामध्ये जोडा घालणारा मुलगा दाखवा आणि मुलाला जर आपण कधी सांगितलं गर्दीमध्ये की अरे माझे जोडे तिथे काढून ठेवले तेवढे घेऊन ये आपल्या बापाचे जोडे हातात आणायच्या जो पायात घालून आणतो का आता शहाणा झालाय आईनी शिकवलंय अरे ते जोडे कशाला उचलतो जोडे उचलायचे नाही पण इथे हा पिता पुत्र संबंध साधनेच्या गाभाऱ्यामध्ये अत्यंत मजबूत असा संबंध आहे आपल्या मुलाची पावलं कशी पडली पाहिजेत साधनेमध्ये आपला मुलगा कसा आणि कोणीतरी सांगितलं वडिलांकडे पाहून मुलाला ओळखणारी माणसं या जगात अधिकाराची असतात आणि म्हणून वणीला तो प्रसंग घडला कोण्या साधूनही कृष्णरावांना पाहिलं आणि त्यांनी मुलाचं भविष्य सांगितलं की तुमच्या इथे अलौकिक मुलगा जन्माला आलेला आहे तेव्हा तुम्ही अलौकिक काय म्हणता माझा मुलगा तो वाटेल तसा वागतो ते म्हणजे वाटेल तसा वागत नाहीये तो माया पार करण्याचा प्रयत्न करतोय मम माया दुरुत्तया कृष्णाने सुद्धा सांगितलं की माझी माया तरून जाण अत्यंत कठीण आहे आणि माया तरतो कोण जो प्रयोगशील असतो ना तो माया तरतो आपण मायेमध्ये का अडकतो प्रपंच ही प्रयोगशाळा आहे संसार ही प्रयोगशाळा आहे किती प्रयोग केले आपण आणि म्हणून संसारात प्रयोग करायचे असतात संसार हा विज्ञानाकडे जाणारा विषय तर परमार्थ हा ज्ञानाकडे जाणारा विषय आणि ज्ञान कोणतं आध्यात्मिक हे ज्ञान नाही हो काय म्हणजे आध्यात्मिक अनेकांच्या तोंडी शब्द असतो आध्यात्मिक 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 आता इथं बसलेली मंडळी पाहिली बाहेरून लोक म्हणतील आध्यात्मिक लोक आहेत अरे पण काय म्हणजे आध्यात्मिक बाबा अध्यात्मामध्ये प्रगती कुणाची होते अध्यात्मा मानवनिर्मित विषय हा ईश्वर निर्मित विषय नाही आहे आणि म्हणून संसारामध्ये प्रपंचामध्ये ज्याला म्हणतात आधीदैविकाचे प्रयोग करायचे असतात जे अण्णा महाराजांनी केले हे रहस्य या चरित्राचं देवाला प्रयोगाने तपासून घ्यावं लागतं किती प्रकारच्या देवत आहेत आपल्याला तेहतीच माहिती ऐकून कोटी म्हणजे संख्यात्मक घेतो आपण संख्यात्मक नाही आहे प्रकारात आहेत तेहतीस कोटी तेहतीस प्रकारच्या देवता या विश्वाचा संचलन करतात विश्वाचा सारा व्याप सांभाळतात आणि म्हणून या देवतांचे प्रयोग करायचे असतात आणि म्हणून आमच्या वैदिकांनी जो शब्द वापरला तो प्रयोग रोज करत असणारं भोजन सुद्धा प्रयोग आहे रोज प्रयोग करावा लागतो आपण योगाच्या मागे लागलो प्रयोग विसरलो मी प्रयोग करीन संसार आहे आणि प्रयोग कशाचे आदिदेविकाचे आणि अण्णा महाराजांनी आपल्या साधक अवस्थेमध्ये जर केले तर ते आधिदेविकाचे प्रयोग केले त्या अधिदैविकाला जाग करण्याचा प्रयत्न केला त्या दैवी शक्तीला अवाहित करण्याचा प्रयत्न केला त्या दैवी शक्तीची मांडणी आपल्या संसारात मांडण्याचा प्रयत्न केला आणि एवढ्यावर अण्णा महाराज थांबले नाहीत तर ते त्यांनी आदिदेविकाचा मार्ग सर्वांसाठी खुला केला सगळ्यात मोठी परमार्थाची जर क्रांती कुठं घडली असेल योगी त्याला म्हणतात की तो सर्वांचा मार्ग प्रशस्त करतो प्रयोग स्वतः करतो आणि म्हणून ती लहान वयामध्ये प्रयोग करायला सुरुवात केली ज्याला निसर्ग त्राटक म्हणतात हा त्यांच्या आयुष्यातला श्रेष्ठ प्रयोग आहे जाऊन निसर्गाच्या सानिध्यात बसत असत आणि आकाश दर्शन करत असत ज्याच्या डोळ्यामध्ये आकाश मावलंय ना त्याला प्रत्येकाबद्दल प्रेम आहे आणि म्हणून उपनयन संस्कारानंतर आकाश दर्शन घ्यायचं असतं आज आकाश आपल्याला माहितीच नाही मुळात काय राहिलं आज रस्मदृष्टीची माणसं आहेत का तर ते त्यांच्या दृष्टीमध्ये आकाश नाहीये संकुचित झाले आपला थोडा वेळ कोणी घेतला तर आपल्याला राग येतो वेळ घेतला अरे पण तुझ्या आयुष्यावर भरोसा ठेव हो। ज्याचा आपल्या आयुष्यावर भरोसा आहे नेहमी शंभर वर्ष आहे अर्धा तास गेला तर था काय झालं एक तास गेला तर था काय झालं देवानी एवढा आयुष्य दिलंय आणि श्रोत्यांनाही तेवढाच विचारतो ऐकायचं राहिलंय ना तर तेवढं ते आयुष्य त्यांनी ते वाढवून दिलं म्हणून समजा आयुष्यामध्ये वाढ होणं हा सगळ्यात मोठा विषय असतो नेहो आलो तर पहा मात्र डोकं इतकं दुखत होतो ना पण काय माहिती इथे आलो आणि डोकं थांबलं आता नसलेलंच दुखत असतं ही गोष्ट खरी आहे मात्र असलेलं दुखत नाही आणि म्हणून अगदी लहान असताना आपल्या डोळ्यामध्ये आकाश घेण्याचा प्रयोग तोच करू शकतो ज्याला अधिदेविकाचे जाणे मग आवाजच्याही दिशे अनंत आहे नावा सगळ्यात पहिल्यांदा जर कोण गाठावा लागतो ना तर तो, तो, तो अनंत गाठावा लागतो आपले दोन हात अनंत व्हावेत आनंद असते आणि म्हणून ते आकाश आपल्या डोळ्यामध्ये साठवण्याचा प्रयोग करता आला पाहिजे हा प्रयोग पौर्णिमेला करावा आणि म्हणून त्याची क्रिया पण सांगितली मोकळ्या जागेमध्ये जावं आणि जमिनीशी समांतर झोपावं आणि आपल्या डोळ्यात किती आकाश मावतोय याचा प्रयत्न करावा आपण जमिनीशी समांतर झाल्याशिवाय आकाश कळत नाही आणि म्हणून तीनशे साठ अंशामध्ये व्हावं लागतं तेव्हा आकाश कळतं आणि म्हणून क्षितिज आणि आकाश हे दोन पाहता आले पाहिजेत क्षितिज जो पाहतो त्याचा दूरवर विचार पोचतो आणि जो आकाश पाहतो आपल्या डोळ्यामध्ये साठवतो त्याला योग्याची दृष्टी असं म्हणतात आणि म्हणून योग्याला प्राणी प्राणीमात्रांचं प्रेम असतं कारण डोळ्यामध्ये आकाश आहे आकाश असणारे डोळे ओळखता आले पाहिजेत स्नेहार्दृष्टी असते प्रेमाने पाहतात स्वार्थाने पाहणारी माणसं खूप दिसतील आपल्याला पण प्रेमाने पाहणारी माणसं आणि मग अत्यंत लहान असताना हा प्रयोग केला दुसरा प्रयोग केला त्या देवाला मूर्त रूपामध्ये आणण्याचा लहान अवस्था असताना हरी ही अवस्था असताना हरी त्यांची अवस्था आहे एक हरिहरानंद ही एक अवस्था आहे दीक्षा पश्चात ज्याला म्हणतात एक अवस्था आहे आणि म्हणून बालपणामध्ये या बालकांडामध्ये बाल, बाल अवस्थेमध्ये मग मातीचा देव करावा नंदी करावा महादेव करावा गणपती करावा हनुमान करावा अनेक देवांना रचून पाहावं त्या देवाची पूजा करून पाहावी आणि ही सारी साधना घरच्यांच्या नकळत चालली होती तोपर्यंत वडिलांना माहीत नव्हतं पण एका पूजेच्या प्रसंगाने वडिलांना कळलं आणि वणीच्या मार्गावरती एका साधूने सांगितलं की आपला मुलगा थोडा वेगळा आहे अलौकिक आहे प्रयोगशील आहे जो आधिदेविकाच्या जोरावरती आपल्या प्रयोग करणार आहे देवाला प्रयोगातून सिद्ध करणार आहे आपला देव प्रयोगाने सिद्ध आहे आणि म्हणून मी आपल्याला सुरुवातीला देखील सांगितलं की त्याला अभिषेक करताना प्रयत्न करा तो बोलतो हे ऐका आणि म्हणून आपण ज्या वेळेला त्याला अभिषेक करतो तो आपल्यावरती अभिषेक करतो तेव्हा तो अभिषेक करतो आपल्यावरती देवाचा अभिषेक करण्याचा प्रकार आणि म्हणून त्याच्याशी बोलावं लागतं आणि जर देवाशी आपल्याला बोलता आलं पाहता आलं आलेत का चालेल तरी किती वेळ लागेल हो का म्हणजे येतात चालेल चालेल काय हरकत नाही आणि म्हणून तो तो प्रयोगाचा विषय म्हणून आधी किंवा देवाचा विषय म्हणला तर तो प्रयोगाचा असतो आणि प्रयोगाने तो सिद्ध करायचा असतो ही यज्ञशाळा यज्ञशाळा देखील हा प्रयोगाचा विषय आणि आपण ते प्रयोग करून पाहतोय कसे होतात प्रयोग आणि म्हणून त्या देवाच्या मूर्त्या मांडून प्रयोग केला आणि वडिलांनी येऊन पाहिलं वडिलांना चाहूल लागली की आपला मुलगा काहीतरी वेगळा आहे याला संस्कारित करायचं असेल तर काही मार्ग वेगळा आहे आणि तो मार्ग आपल्याला जर आत्मसात करता आला पाहता आला आणि म्हणून हा प्रयोग ज्याला म्हणतात आणि म्हणून मी आपल्याला सांगितलं की प्रयोगाची अवस्था आज आपल्याला या चरित्राला ज्याला म्हणतात या प्रयोगाला म्हणतात आणि म्हणून या संत पूजनाची आपल्याला वेळ झाली आहे आपण थोडं थांबून आणि काही त्याच्यामध्ये अवदासीन्य येण्याचं काही कारण नाही आहे आज आपला वेळ कमी झाला असेल तर देव उद्या वेळ वाढवेल आयुष्य तर नक्की वाढवेल त्याच्यामुळे आज आपण इथे थोडासा अल्पविराम झाला म्हणतात या चरित्राला आपण देऊयात आणि त्याच्यानंतर उद्या परत आपल्याला या चरित्राच्या प्रयोगाकडे ज्याला म्हणतात आपल्याला वळता येईल तोपर्यंत आपण एक अल्पसा विश्राम ज्याला म्हणतात तो घेऊन उद्या परत कथे करता इथे येऊयात तोपर्यंत आपण थांबूयात बळे नाही मी बोलतं कृपावंत वाचा त्यांची ओम पूर्णमद पूर्ण पूर्णम पूर्णम पूर्णात पूर्णा पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवाव शिष्यदे ओम शांती 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 ஓம் பூர்ணபுருஷா